कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई पीक पाहणी कक्ष सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नुकताच जारी केला आदेशाचं शासनाची ई पीक पाहणी ही, ही महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजनेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी लिलावाच्या ठिकाणी ई पीक पाहणी माहितीचा कक्ष सुरू करावा असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले दरम्यान ई पीक पाहणी कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधीसोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार उपजिल्हाधिकारी तथा ई पीक पाहणीचे समन्वयक नागेश पाटील तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर जी पांडेकर पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील कृषी सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष यू एस मोहिते आदी उपस्थित होते दरम्यान ई पीक पाहणीचं काम सर्व संघटनांनी समन्वयानं करावं लोकांना याची माहिती द्यावी त्यामुळं या योजनेचा प्रचार आणि प्रसार वाढेल संघटनानिहाय व्हॉट्सअप ॲप ग्रुप तयार करावेत या ग्रुपवर कमी प्रतिसादाची गावं तालुके यांची माहिती देण्यात यावी महा ई सेवा आणि कृषी सेवा केंद्रांनी फ्लेक्स पोस्टर बॅनरद्वारे या योजनेचा प्रचार आणि प्रसार करावा असं त्यांनी आवाहन केलं यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी कृषी सेवा केंद्र संघटनेचे प्रतिनिधी महा ई सेवा केंद्राचे प्रतिनिधी बॉय संघटनेचे प्रतिनिधी रास्तधान्य दुकान संघटनेचे प्रतिनिधी कोतवाल संघटनेचे प्रतिनिधी आदी या बैठकीला उपस्थित होते